नमस्कार मित्रांनो क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज फणसाची आपण एक रेसिपी बघणार आहोत फणसपुरी अतिशय सोपी अशी रेसिपी ए, ही, रेसिपी तर, आ, ही रेसिपी आहे सहज बनवता येईल आणि घरातल्या साहित्यात आपण ही बनवू शकतो कारण सध्या लॉकडाऊन आहे अशा वेळेस आपल्याला घरात जे पदार्थ अवेलेबल असतात त्याच्यामधूनच आपल्याला रेसिपीज बनवावे लागतात तर ही रेसिपीसुद्धा तुम्ही सहज बनवू शकाल पण त्याच्यासाठी तुमच्या घरात फनस असणं आवश्यक आहे कारण फनस हाच मेन इन्ग्रेडियंट याच्यामध्ये आहे तर इथे माझ्याकडे कापा फनस, फनस ते है। है आहे आणि तो कसा कापतात त्याची थोडक्यात मी इथे कृती दाखवते तर हा फनस कापण्यासाठी आपण विळीला आणि हाताला चांगलं तेल लावून घेत असतो कारण हा फनस फार चिकट असतो त्याच्यामुळे तेल लावणं आवश्यक आहे आता ह्या ज्या आठळ्या आहेत किंवा फणसाच्या ज्या बिया आहेत त्या आपण फेकून न देता त्याला साठवून ठेवायचे शक्य झाल्यास तुम्ही त्या ओल्या कुकरमध्ये वाफवून खाऊ शकता उकडून मिठाच्या पाण्यामध्ये किंवा त्याला वाळवून नंतरही त्याचा उपयोग तुम्ही वर्षभर करू शकता फणस खाण्याचे अनेक फायदे आहेत इथे दिलेलेच आहेत मी काय काय याचे फायदे होतात दम असणाऱ्या रुग्णांसाठी किंवा अजीर्ण पण ज्यांचं पोट साफ होत नाही अशा लोकांसाठी पण थायरॉईडवाल्या लोकांसाठी हा खूप उपयुक्त असा आहे फक्त गर्भवती स्त्रियांनी आणि ज्यांना कफ होतो त्यांनी हा फनस खाणं टाळावा फनस कापताना आपण आधी याची साल काढून घेणार आहोत नंतर याचे गरे कापून घेणार आहोत हा कापा फनस आहे आणि बरका फनस जो असतो तो, तो फोडायला सोपा असतो तर पुढच्या व्हिडिओमध्ये तो कसा फोडतात त्याची रेसिपीज त्याच्या रेसिपीज काय होतात तेसुद्धा मी दाखवणार आहे इथे तुम्ही बरका किंवा कापा कुठलाही फनस या पुरीसाठी घेऊ शकता इथे आपला ऑलमोस्ट फनस कापून झालेला आहे आणि छान असे गोड गरे आपल्याला याच्यात मिळालेले आहेत हा फनस झाडावरच पिकला असल्यामुळे एका साईडला थोडासा काळवणला आहे तो भाग आपण काढून टाकणार आहोत आणि बाकीचा उरलेला फनस आपण याच्यातला घ्यायचा आहे कोकणात अनेक रेसिपीज या फणसाच्या केल्या जातात तळलेले करे फणसाची भाजी सांदण अशा बरेचसे प्रकार तयार केले जातात यावेळेस मी तुम्हाला फनस पोळी कशी करायची हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्याही वी व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याच्यासाठी चा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्याच्यामुळे माझ्या चॅनलचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील इथे ऑलमोस्ट माझा फनस कापून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर असे गरे आपल्याला मिळालेले आहेत आता यातले थोडेसे गरे मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे त्याच्यानंतर रेसिपीज करण्यासाठी मी त्याचा वापर करेल एअरटाईट कंटेनरमध्ये जर तुम्ही ते गरे ठेवले तर ते काही दिवस चांगले राहतात तर आपल्याला आता जेवढे पुरीसाठी लागणार आहे तेवढेच मी गरे काढून घेणार आहे आणि त्याची बिया आणि मधलं जे काळा भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे अतिशय गुळगुळीत अशा त्या आठळ्या असतात सहज हातातून त्या निसटतात विविध प्रकारची झाडं फळं फुलं आपल्याला कोकणात बघायला मिळतात निसर्ग सौंदर्य भरभरून जे दिलेलं आहे ते कोकणात आहे आणि तुम्ही कोकणात फिरायला आल्यानंतर बघितलेलंच असेल आणि इथल्या घ घरांचे वैशिष्ट्य किंवा इथलं कौलारू घरं मनाला आकर्षण टाकणारे सगळं वातावरण आहे मोहून टाकणारं वातावरण आहे या वातावरणात राहण्याचा मला योग आलाय आणि मी आता इथली एक एक रेसिपी शिकत आहे त्यातलीच ही एक रेसिपी आहे आता इथे आपण हे जे गरे आहेत ते थोडेसे वाटून घेतले आणि नंतर त्याच्या चवीनुसार साखर घालायची कारण कधी फनस खूप गोड असतो तर कधी अगोड असतो त्या ॲडजस्ट करून आपल्याला साखर टाकायची कारण याच्यामध्ये नंतर आपण पीठंसुद्धा घेणार आहोत पिठामध्ये मी इथे दोन प्रकारचे पीठ घेतलेले आहे एक वाटी गव्हाचं पीठ आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ आहे चवीनुसार आपल्याला अगदी चिमुडभर त्याच्यात मीठ टाकून घ्यायचे चवीला आणि या गरामध्येच आपण हे सगळं पीठ भिजवणार आहोत त्याला एक्स्ट्रा पाणी आपण वापरणार नाही आहे आपल्याला घट्टसर भिजवायची फार सैलसर ही कणिक नसावी जशी पुरीला आपण भिजवतो घट्ट त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे फणस कापतानाच दोन तीन घरात सु सुगंध जाईल फणसाचा इतका त्याचा स्ट्रॉंग त्याला वास असतो तर इथेसुद्धा पीठ भिजवताना छान मंद असा त्याचा सुगंध येतो आहे आता हे कणिक आपल्याला घट्ट मळून ठेवायची आणि पंधरा मिनटानंतर आपण त्याच्या छान छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचे आकार घेऊ शकता ही पुरी पहिल्या ज्या दिवशी आपण करतो त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी याची चव खूप चांगली लागते तर तुमच्याकडे आता फनस असेल तर तुम्ही एक एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा कारण लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी अशी रेसिपी आहे आणि दोन तीन दिवस ह्या पुऱ्या सहज टिकतात कारण आपण याच्यामध्ये पाणी वापरलेलं नाही आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण माझ्या एकाच चॅनलवर मी आर्ट क्राफ्ट कुकिंग क्रोचेटिंग लहान मुलांसाठीसुद्धा काही प्रोजेक्ट्स आहेत तर सगळे एकाच चॅनलवर आहे त्याच्यामुळे बेल आयकॉनला प्रेस करा त्याच्यामुळे माझ्या चॅनलचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील धन्यवाद